जैतापूरचं मैतापूर करू नका अशी भावनिक साथ घालत शिवसेनेनं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनात उडी घेतली. कोकणी जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा राजकीय फायदाही सेनेला झाला. मात्र याच जैतापूरमुळे सेनेचा अभिमन्यू झालाय. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही हा प्रकल्प रद्द करणं शक्य होत नाहीये. विरोधकांनी आता त्याचं भांडवल करून शिवसेनेला टोमणे द्यायला सुरुवात केली आहे. प्रामाणिक असतील त्याच्यामध्ये तर ते सत्तेपासून वाजून जातील. केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये जे सरकार त्यांच्या या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी वेगळी भूमिका घेत आहे, तर ती भूमिका त्यांच्या मनाप्रमाणे घेत नसेल तर ते सत्तेवादी खात्री आहे. त्यामध्ये सत्ता सुरू ज्यांच्या जीवावर शिवसेनेनं आंदोलन उभं केलं त्या जैतापूर परिसरातील स्थानिक लोकही बॅकफूटवर गेल्याचं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकीपूर्वी जैतापूर प्रकल्पग्रस्तांना जमिनीसाठी हेक्टरी 22,50,000 रुपये एवढा मोबदला जाहीर करण्यात आला. एकूण 2,336 प्रकल्पग्रस्त खातेदारांपैकी 70% अधिक म्हणजे 1,745 खातेदारांनी नव्या दराने हा मोबदला स्वीकारला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या 211 कोटींपैकी तब्बल 188 कोटी रुपये प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारले. तरीही शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका कायम आहे. आदरणीय पंतप्रधान महोदयांनी समजा सांगितलं असेल की तुम्ही समज दिली असेल म्हणा, काही सांगितलं असेल म्हणा, परंतु ह्या प्रकल्पाला रद्द ही भूमिका स्थानिक जनतेची आहे. नरेंद्र मोदी साहेबांना हा प्रकल्प हवा असेल, देशादृष्टीने महत्त्वाचा असेल, तरी तो प्रकल्प अन्य देशामध्ये कुठेही घेऊन जावा आमचं म्हणणं नाही, पण नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प रेटण्याचा लांडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या केंद्र शासनाला हा प्रकल्प होऊ देणार नाही. मात्र बुधवारी दिल्लीत ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना खासदारांची अवघ्या 8 मिनिटात बोळवण केली आणि प्रकल्पाला विरोध करू नका असं खडसावलं, त्यावरून पंतप्रधानांचा मनसुबा स्पष्ट झालाय. त्यामुळेच कोंडीत सापडलेल्या शिवसेनेची तातडीची बैठक गुरुवारी मातोश्रीवर बोलवण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता ही कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मुंबईहून दिनेश दुखंडेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.